देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं होतं, कारण की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या एक दीड वर्षापासून जे काही गुन्हेगारांची प्रवृत्ती वाढलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे। आता परवाच्याच दिवशी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका पक्षाच्या प्रमुखावरती गोळीबार केलेला आहे। ते सर्व पोलीस स्टेशनमध्ये असताना, पोलीस सर्व उपस्थित असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना त्यांच्यासमोर गोळीबार होतो आणि हे सरकार त्याकडे पाहतंय। परंतु गेल्या अनेक दिवसापासून असेल शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, युवांचं आंदोलन चालू आहे, अंगणवाडी का सेविकांचं आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाकडे या सरकारला पाहण्यासाठी वेळ नाही, परंतु यांच्याकडे दुर्लक्ष करून ते गुन्हेगारी लोकांना हे सरकार जवळ करत आहे। त्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतो। त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा नाही दिला तर आम्ही तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। त्यांना अर्जंटमध्ये एक बैठक बोलावली आणि जी घटना घडलेली आहे त्या घटनेवर संपूर्ण जांच झाली पाहिजे असा आदेश पण त्यांना दिलेला आहे। झाल्यानंतर वास्तविक एक सर्वस्व जबाबदारी ही गृहमंत्र्यांची आहे, त्यांचाच आमदार तोच जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करत असेल ती अतिशय चुकीची गोष्ट आहे। सर्वसामान्य माणसांनी काय केलं पाहिजे, या आधी पण 15 दिवसापूर्वी भाजपच्याच आमदाराने पुण्यामध्ये एका पोलिसाला त्याच्या कानशिलात मारलेली आहे, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची पाहणी करून आणि त्याच्यावर गंभीरपणाने विचार केला आणि एक बैठक आणि एक कमिटी पण त्यांची निर्माण केलेली आहे हा विषयावर संपूर्ण जाचसाठी। ही चांगली गोष्ट आहे, त्यांनी हे जे केलेलं आहे चौकशी करतायत, परंतु हे चौकशी होत राही। परंतु आतापर्यंत बऱ्याच म्हणजे एक दीड वर्षापासून जे काही गुन्हेगारी वाढले महाराष्ट्रामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जी 101 बळकर नग आहेत त्या नगांमुळे महाराष्ट्र हा बिहारच्या तुलनेने जातो की काय अशी शंका आता वाटायला लागलेली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार म्हणतो की आम्ही काही केलं तरी आमचा भाव सागर बंगल्यावर बसलेला आहे, म्हणजे सागर बंगल्यावर कोण बसलेले आहे तर महाराष्ट्राचे गृहमंत्री बसलेले आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने परवाच्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन एकाला गोळी घातली आणि छातीठोकपणे सांगितलं मी गोळी घातली आणि त्याने म्हणून असंही सांगितलं की या महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे हा गुंड आहे आणि याने माझे हजारो कोटी रुपये खाऊन टाकलेले आहेत। हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र? असा महाराष्ट्र आमचा नव्हता। आमचा महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाण, पवार साहेब अशा थोर विरोधींचा महाराष्ट्र होता। कुठे त्यांची प्रतिमा आणि कुठे हे पाकिट मार अशा गोष्टींसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीसने तत्काळ राजीनामा द्यावा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज मालेगाव शहराच्या या आंदोलनाच्या रूपात या ठिकाणी मांडलेली आहे। आणि आमची मागणी आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आणि महाराष्ट्राची वाटाघाट अशीच चालू राहील। आणि म्हणून ज्यांना थोडी जनाची न म्हणायची असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारे या गोष्टीचा राजीनामा द्यावा। मागं भारताचा इतिहास राहिलेला आहे, एक साधा रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता अशी अनेक उदाहरणं सांगता येतील। त्या परंपरेला धरून देवेंद्र फडणवीसने तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता, तरीही अजून त्यांची मुक्ती शाबूत नसेल तर ते नरेंद्र मोदींना आम्ही आवाहन करतो की उद्याच्या येणाऱ्या रामराज्यामध्ये तुम्ही अशी जर नरकासूर ठेवत असाल तर हे काही योग्य नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसने तत्काळ राजीनामा द्यावा ही मागणी आमची या आंदोलनाच्या रूपाने आज आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे।